आदिवासी रोजगार बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था विगत कई वर्षों से बड़े ही धूमधाम से सामूहिक विवाह समारोह का आयोजन करती आ रही है। हर साल की तरह इस वर्ष भी 26 मार्च को मिलन चौक दत्त मंदिर के पास सुरेश बसुले के खेत परिसर में 31 जोड़ों का सामूहिक विवाह संपन्न हुआ। रामटेक, वर्धा, अकोला सहित अन्य शहरों व ग्रामीण क्षेत्रों के वर वधु एवं परिजन रिश्तेदार सामूहिक विवाह में शामिल हुए। कार्यक्रम समारोह के उद्घाटन विश्व संत नानजी भाई भीमजी भाई ठक्कर मुंबई के हाथों किया गया। इसके पश्चात कार्यक्रम में अध्यक्ष पूर्व मंत्री तथा विधायक सुनील केदार व प्रेरणा स्रोत दीपक सूचक मार्गदर्शक शांताराम गावंडे एवं प्रमुख अतिथि के तौर पर खापरखेड़ा कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन के अध्यक्ष दिलीप बंसोड़, कॉन्ट्रैक्टर एवं ज्येष्ठ समाज सेवक MF जैन, जिला पंचायत सदस्य प्रकाश खापरे निंदिया उई के, पंचायत समिति उपसभापति राहुल तिवारी, पोटा ग्राम पंचायत सरपंच पवन दुर्वे आदि अन्य मान्यवरों की प्रमुखता से उपस्थिति थी। कार्यक्रम दौरान घोड़े पे सवार बाजे गाजे के साथ वर को विवाह समारोह मंडप में पहुंचे विधिवत सभी वर वधु की शादी लगाई गई, जिसमें कन्यादान का कार्यक्रम हुआ, जिसमें श्रीकांत जालंधर ने निकिता और धीरज की शादी पश्चात वधु का कन्यादान किया। साहब की मुलगी है निकिता, अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे। मुलगा धीरज हा इथे खापरगडा औद्योगिक वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करतो। त्या मुलाचे मुलीचे प्रेम संबंध जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्धार केला, परंतु त्याच्यामध्ये जाती प्रथा व्यवस्थेची अडचण आल्यामुळे त्यांच्या परिवारातील कोणीही लोक व्यक्ती तयार नव्हते, त्यांच्या लग्नासाठी होकार देत नव्हते। शेवटी ती मुलगी त्या मुलासोबत खापरगडाला आली आणि माझ्याही संपर्क साधला, तर मी लगेच जे इथे आदिवासी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था त्याचे जे अध्यक्ष आहे अश्विन उर्फ कौलभाऊ उईके, जिल्हा परिषद सदस्य यांचे पती आहे, त्यांनी आपल्या संघटनेमार्फत इथे सामूहिक विवाह 26 मार्चला आयोजित केला होता। तर त्यांना मी सांगितलं की असं असं जोडपं आहे, आंतरजाती विवाह आहे, आपण बाबा आपली समाज व्यवस्था रूढी परंपरा जाती परंपरा तोडायची असेल, समाजवाद आणायचा असेल, तर आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि अशा गरीब ज्या मुलीचं कोणी नाही इथे, तिच्या पाठीची माहेर नाही आहे, कोणी नाही आहे, सासरची नाही आहे, तर त्यांनी म्हटलं की मुलीचं कन्यादान करेल। मी म्हटलं तिचे मी माझी पत्नी आई बाबा म्हणून कन्यादान करून देईल, तुम्ही फक्त तिथे रजिस्ट्रेशन करा। आणि मग त्या मुलींचं काल तिथे मुला मुलीचं लग्न पार पडलं आणि मी तिथे माझ्या पत्नी आणि मीनं माझं तिथे कन्यादान केलं। BCN न्यूज के लिए खापरखेड़ा से कैमरा पर्सन सुशील सहारे के साथ दिलीप गजबिये।